नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे होमिओपॅथीचे फाउंडर, होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांचा आज जन्मदिवस. सगळे होमिओपॅथिक डॉक्टर किंवा पूर्ण सगळ्या होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथिक कॉलेजेसमध्ये आजचा दिवस मोठ्या आनंदाने मनवला जातो, सेलिब्रेट केला जातो. या दिवशी विविध उपक्रम घेतले जातात, मोफत शिबिर घेतले जातात. कारण आजच्या दिवशी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ज्यांनी होमिओपॅथी निर्माण केली, जे होमिओपॅथीचे जनक आहेत, त्यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे सगळे होमिओपॅथिक डॉक्टर आणि होमिओपॅथिक क्षेत्राशी निगडीत सर्व लोक हा दिवस सेलिब्रेट करतात. तर त्यांना आज आपण नमन करून सर्वसामान्यांसाठी होमिओपॅथी काय आहे, त्याची औषधे कशी असतात, त्याचे परिणाम शरीरावर कसे होतात आणि त्याद्वारे आपल्याला फायदा कसा होतो याची माहिती मी आज देणार आहे. तेव्हा तुम्ही नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पूर्ण होमिओपॅथिक माहिती मिळवण्यासाठी. तर चला, अधिक वेळ न घालता सुरू करूया. मित्रांनो, होमिओपॅथी म्हणजे काय? होमिओपॅथी म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर. म्हणजे आपण जसं मराठी भाषेत आपली म्हण आहे जुनी, काट्याने काटा काढणे, तशाच पद्धतीनं मित्रांनो हे होमिओपॅथीमध्ये काम केलं जातं. कारण होमिओपॅथिक औषधे अशी आहे, जर निरोगी माणसाला ती दिली आणि त्यामध्ये जे गुणधर्म आहेत ती त्या निरोगी माणसावर दाखवते. किंवा एखादा समजा पोट साफ होणे हे जर आजार असेल एखाद्याला, किंवा एखाद्या त्वचा विकाराशी निगडीत आजार असेल, तर त्यामध्ये अशी औषधे दिली जातात ती सेम गुणधर्म निर्माण करतात. म्हणजेच एखाद्याचं पोट दुखत असेल तर त्याला जे पोट दुखायचं औषध आहे होमिओपॅथीमध्ये ते जर दिलं तर ते पटकन दुखायचं राहतं. अशा पद्धतीने ते गुणधर्म होमिओपॅथिक औषधे ही पूर्ण शास्त्रशुद्ध आणि मानवी शरीरावर त्याचे प्रूविंग करूनच, त्याची प्रक्रिया पूर्ण करूनच त्याचे योग्य असे गुणधर्म तसेच त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच बनवलेले आहेत. आणि त्यामुळेच आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर जेव्हा दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये याचा वापर करतो तेव्हा आम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट येतात. कारण आधी मानवी शरीरावरच याचा आम्ही वापर करून बघितलेला आहे, कशी बनवलेली आहेत औषधे, त्यामुळे 100% चांगले रिझल्ट येतात. आता लोकांना जे खेडेपाडे आहेत किंवा सामान्य जनता आहे किंवा रुरल एरिया आहे या भागामध्ये होमिओपॅथीचं नॉलेज नाही. लोकांना फक्त शाबुदाण्याच्या गोळ्या आहेत एवढंच समजलं जातं. परंतु मित्रांनो, ह्या आपल्या गैरसमजामुळेच आज चांगले होमिओपॅथिक डॉक्टर पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे वळत आहेत. कारण सामान्य खेडोपाड्यामध्ये याचं नॉलेज नाही, लोकांमध्ये जागरूकता नाही आणि त्यामुळे या औषधावर संशयाची सुई कुठंतरी लटकत असते. त्यामुळे हे सगळे चांगले डॉक्टर्स मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांकडे वळत आहे आणि सामान्य नागरिकांना खेडोपाड्यामध्ये जनरल आपल्यासारख्या मराठी माणसांना याचा परिणाम किंवा याचा फायदा मिळत नाही. मित्रांनो, ही जागरूकता निर्माण करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, होमिओपॅथिक औषधे ही अगदी दुर्धर आजार ही बरा करतात. जसे काही मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये किडनी फेल्युअर सारखे आजार असतील, कॅन्सर सारखे आजार असतील किंवा पित्ताशयातील खडे आहेत म्हणा, असे असंख्य जे पेशंट आमच्याकडे सगळीकडून फिरून येतात आणि इतर पॅथीमध्ये त्यांना त्यांचा रिझल्ट इच्छित मिळत नाही, त्यामुळे असे पेशंट ही इकडे बरे होतात.
आणि होमिओपॅथिक औषधे बऱ्याच अंशी कॉन्स्टिट्युशनल म्हणजे जे रोग्याचं जे चित्र आहे आहार विहार विचार शरीर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जे योग्य होमिओपॅथिक औषध निघतं ते अगदी रोग्याला मरणाच्या दारातूनही बाहेर आणू शकतो. जसे काही तुम्ही माझे रिझल्ट मागील व्हिडिओमध्ये बघू शकता, मी काही रिझल्ट शेअरही केलेले आहे. मित्रांनो, आता होमिओपॅथी ही बऱ्याच जणांनी प्रूव्ह केलेली आहे, मानवी शरीरावर कशी चांगली आहे हे दाखवलेले आहे. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये डॉक्टर हनीमन यांचा आज जन्मदिवस आहे. जे फाउंडर आहे, जे जनक आहे, ज्यांनी होमिओपॅथी निर्माण केली आहे, त्यांनी खूप मोलाचं असं कार्य केलेलं आहे. बऱ्याच हजारो रुग्णांवर होमिओपॅथी आम्ही त्यांनी प्रूव्ह केली आणि जगाला दाखवून दिलं ही अशी पॅथी आहे जी रोग्यांना बरं करू शकतो. अशा पद्धतीनं तसेच अनेक भरपूर शास्त्रज्ञ म्हणता येतील किंवा डॉक्टरच म्हणता येतील यामध्ये होऊन गेले. जसे की डॉक्टर जेम्स टायलर केंट, हे डॉक्टर जेम्स टायलर केंट यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, रेपर्ट्री लिहिलेले आहे मित्रांनो. हे यामध्ये हे तुम्हाला जे खड्डे दिसतात ते शरीरातील अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीचं ह्यामध्ये त्यांनी विश्लेषण करून त्यामध्ये लागणारी औषधे, कोणकोणत्या कंडिशनला लागणारी औषधे आणि रोगी कसा बरा होतो, त्याची काय लक्षण, याची सर्व माहिती ह्यामध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, डॉक्टर विल्यम बोरिके हे एक चांगले शास्त्रज्ञ डॉक्टर असे होऊन गेलेले आहेत होमिओपॅथीमध्ये. मित्रांनो, यांनीही होमिओपॅथीमध्ये भरपूर मोलाचं असं कार्य केलेले आहे. भरपूर औषधं ह्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहेत जी नक्कीच वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट काय आहे, मानवी शरीर त्याचा चांगला परिणाम कसा होतो, रोगी बरा कसा होतो. एवढेच नाही तर कोणत्या पोटेन्सीमध्ये कोणत्या पॉवरमध्ये औषध द्यावं याची सर्व माहिती दिलेली आहे. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने रोग्यांवर उपचार करून त्यामुळे खूप चांगलं असं मार्गदर्शक पुस्तक होमिओपॅथीमध्ये आहे आणि रोग्यांनाही याचा फायदा होतो. मित्रांनो, आता होमिओपॅथी औषधांमध्ये बरेच प्रकार आहेत. ही औषधे उदाहरणार्थ बायोकेमिक मेडिसिन, हे मदर टिंक्चर आणि डायल्युशन्स. हे ह्या मदर टिंक्चर पासूनच बनवलं जातं आणि जो रॉ मटेरियल कच्चा माल आपण जो म्हणतो आपल्या भाषेत किंवा डायरेक्ट, हे कमी पोटेन्सीमध्ये औषधांचं मिक्सचर हे बायोकेमिक मेडिसिन म्हणजे गोळ्यामध्ये दिलं जातं. ह्या बायोकेमिक गोळ्या ह्या अशा दिसतात, अगदी शरीराला ह्या चांगल्या आहेत. दुसरा विषय म्हणजे मित्रांनो, या आता औषधे कशी बनवली जातात. मित्रांनो, होमिओपॅथिक औषधं जेव्हा एखादी औषधी वनस्पती घेतली जाते, तसं होमिओपॅथिक औषधं प्रत्येक क्षेत्रातील जे पंचमहाभूत आहे किंवा नैसर्गिक गोष्ट आहे त्यांचा वापर करून बनवलेली आहे. कारण शेवटी आपलं शरीर हे पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. तर आपण विचार केला, हे आता मदर टिंक्चर आहे, हे आर्निका मदर टिंक्चर आहे. तर हे मदर टिंक्चर कसं बनवतात, आर्निका नावाची वनस्पती घेऊन त्याचा रस काढून ते अल्कोहोलमध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून ठराविक दिवसानंतर त्याचे सर्व औषधी गुणधर्म हे ह्या अल्कोहोलमध्ये उतरवले जातात आणि ते आपल्या शरीराला मग लगेच ऍब्सॉर्ब केलं जातं आणि त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. आणि आता हेच मदर टिंक्चर हे याच्या काही अंश घेऊन त्याच्यापासून डायल्युशन बनवलं जातं. ह्या डायल्युशनमध्ये आता हायपेरिकम नावाचं डायल्युशन आहे. हे कसं बनलं जातं, असंच हे मदर टिंक्चर घेऊन त्यापासून प्रोसेस करून डायल्युशन ट्रायचुरेशन सकशन नावाच्या प्रोसेसमधून या औषधाची पॉवर वाढवून ते औषध बनवलं जातं. बायोकेमिक हे मेडिसिन मी तुम्हाला दाखवलं, ह्या अशा गोळ्या असतात. ह्यामध्ये औषध कसं बनवलं जातं, तर हेच औषधाचा अंश घेऊन तो ट्रायचुरेशन हे मॉर्टर आणि पेस्टर आयुर्वेदामध्येही वापरलं जातं. ह्यामध्ये औषध घालून त्याची 20-20 मिनिटाच्या 3 भागामध्ये यामध्ये
ही प्रोसेस करून यामध्ये ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स निर्माण केले जातात, म्हणजे औषधाची पॉवर वाढवण्याचं काम केलं जातं आणि ह्यामधूनच ह्या गोळ्या किंवा हे औषध असं बनवलं जातं. आता सामान्य लोकांमध्ये ही कन्सेप्ट आहे की होमिओपॅथी म्हणजे शाबुदाण्याच्या गोळ्या. मित्रांनो, हे ह्यामध्ये आता ह्या गोळ्या आहेत ह्या तुम्हाला सर्वांना शाबुदाण्यासारख्या गोळ्या दिसतात. तर हे गोळ्यामध्ये एक प्रकारचं माध्यम आहे मित्रांनो. माध्यम म्हणजे कसं की साधारणतः सगळे अशा डबीतून दिली जाते, याला फाईल्स म्हणतात. तुम्ही डबी म्हणत असा, आम्ही होमिओपॅथी डॉक्टर फाईल्स म्हणतो. 2 ग्रामची फाईल्स आहे, हे माप आहे एक प्रकारचं. 1 ग्राम, 2 ग्राम, 1/2 ग्राम, औंस अशा पद्धतीचे माप आहे ते आम्ही समजलं जातं. मित्रांनो, या होमिओपॅथिक मी तुम्हाला शाबुदाण्याच्या गोळ्या दाखवल्या, हे सॅकलॅक पासून बनवलं जातं. म्हणजेच एक प्रकारच्या आपल्या साखरेच्या गोळ्या कशा असतात त्या पद्धतीच्या गोळ्या असतात आणि त्यामधून ह्या गोळ्या बनवल्या जातात. तेव्हा आम्ही हे डायल्युशन ह्या गोळ्यांमध्ये टाकून देतो डबीमध्ये. डबीमध्ये गोळ्या अशा भरलेल्या असतात आणि ह्यामध्ये असे आम्ही हे डायल्युशन हे असं टाकून देतो. तेव्हा ह्यामध्ये घातलेली प्रत्येक ही ग्लोब्युल्स जी तुम्ही शाबुदाण्या गोळ्या म्हणता, ती प्रत्येक गोळी हे औषध शोषून घेतं आणि प्रत्येक गोळी ही औषधाची तयार होते आणि ती रोगी खाताना ह्या गोळ्यामध्ये एक प्रकारचं माध्यम शरीरामध्ये आपल्या जाण्याचं तयार होतं आणि हे औषध ह्या गोळ्यांद्वारे आपल्या शरीरामध्ये आपल्या लाळेमध्ये किंवा चोखून खातो शोषून घेतलं जातं आणि आपल्या शरीरामध्ये हे व्हायटल फोर्स म्हणजे अगदी आपण म्हणतो जसा आत्मा आहे किंवा मन आहे हे कुणी बघितलेलं नाही किंवा काय नाही, परंतु ह्याची जाणीव प्रत्येकाला आहे. तशाच पद्धतीनं हे लाळेमध्ये औषध शोषलं जातं आणि आपल्या शरीरामध्ये जे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल जाऊन आपल्या पूर्ण शरीराला आपल्या व्हायटल पॉवरला त्याचं काम करायला स्वतः स्वतः काम करायला लावून त्याच्यावर आजारावर योग्य ठिकाणी योग्य असं जाऊन काम केलं करते आणि रोगी हा निश्चिंतच बरा होतो. तर मित्रांनो, ही सगळी बेसिक माहिती जेवढी मला सांगणे शक्य आहे तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही सर्व माहिती आपल्या सर्वांना खेडोपाड्यात किंवा आपल्या सामान्य लोकांना पर्यंत पोचवा, शेअर करा. होमिओपॅथिक डॉक्टर तुमच्या आसपास आहे, त्यांच्याकडे जाऊन योग्य असा उपचार घ्या. कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याशी जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तरी ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला, तुमचा दिवस शुभ राहो, आनंदी जाओ आणि तुमच्या सर्वांना शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ मी संपवतो. भेटूया पुढच्या भागात. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.